आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रोचित जय हिंद बियर बारला परवानगी नको, नागरिकांचा उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा. कोरोची येथील जय हिंद हॉटेलला परमिट रूम आणि बियर बारचा परवाना देऊ नये अशी मागणी करत येथील संतप्त नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा काढला. कोरोची शहापूर मुख्य मार्गावर असलेल्या या हॉटेलच्या लोकमान्य नगर परिसरात सुशिक्षित आणि कायद्याच्या चौकटी शिस्तीने राहणारे नागरिक वास्तव्यास आहेत आणि वहिवाटीसाठी या हॉटेल समोरील एकच रस्ता आहे. या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी, महिला आणि नागरिक ये जा करत असतात. जवळच अवघ्या 50 मीटर अंतरावर पंचशील हायस्कूल आहे, त्यामुळे या परिसरात सुरू होणाऱ्या बियर बार आणि परमिट रूम परवान्याला येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आज येथील महिला आणि नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केलं. यावेळी अधिकारी सचिन हातकर यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला. दुय्यम निरीक्षक पंकज कुमार आल्यानंतर निर्णय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संगीता बोर्गे, राजश्री कदम, शांताबाई भोसले, छाया खताळे, सौ सुनीता खोत, रामचंद्र देसाई, पांडुरंग देसाई, सौ सुधा सावंत, रत्नाबाई करीत मल्लाना, गीता करंडे, राजेश वाघमारे, दिगंबर चव्हाण, विनायक करंडे, दत्तात्रय देसाई, राजू वाघमारे, अमर हक्के यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. कोरोची येथील जय पटेल यांनी बियर बार चालू केला आहे. तो बियर बार बंद करण्यासाठी उत्पादन शुल्कला या परिसरातील नागरिकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार आज इचलकरंजी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी यांना बोलवलेलं आहे. तरी मी मॅडमांना विचारतोय की का बार बंद करण्याचं कारण आहे? हा बार बंद लोक उपस्थित येतो, त्याच्या साईडलाच शाळा पण आहे, मुलांना जायचा त्रास होतो. समोरच देवीचं मंदिर असतं, म्हणजे होतो, वर्षातून एक वेळ होत असतो, त्यामुळे आणि एकच मार्ग असल्यामुळे महिलांना चढीचढीचा प्रकार जास्त होण्याची शक्यता आहे. आणि स्कूल बस वगैरे इथंच थांबतात, त्याच्यामुळे पुरुष वगैरे कोण घरी नसतात, त्यामुळे महिलांना तिथे येऊन आपल्या मुलांना घ्यावं लागतंय. त्याच्यामुळे महिला येऊन इथं उभा राहू शकत नाही. जर बियर बार चालू झाला तर खूप चढकार वगैरे होण्याची शक्यता जास्त आहे. आम्ही तरुण मुली येणार, सुना येणार, पोरं तीन जाणार शाळेला, इथे सुद्धा उभा राहायला लागतंय. मग इथं आम्हाला अडचण येणार का नाही? एक रस्ता आहे तिकडे, एक मार्ग आहे आम्हाला जीव रस्ता. तर तुम्ही ही बेरबाग ही चालू करता सामान आज नाही तर उत्पादन शुल्कनं जे तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांना परवानगी दिलेली असं तुम्हाला समजलेलं आहे, मग त्याविषयी तुम्हाला काय सांगायचं? परवानगी मिळाली नसं तुम्हाला? आम्ही दोन मुंबईपर्यंत आमचं हे गेलं, डिव्हिजन गेलं, तुम्ही चालू कसं केला? म्हणजे जैन बार, बियर बार हटून चालू आहे, बार चालू नाही लागलाय. त्याबद्दल ह्याला आम्ही याचे निवेदन भरपूर दिली इकडे, तरी सुद्धा ते लोक ऐकत नाही इकडे. आणि ह्यांना मानीला देऊ नका, इथं त्यांनी प्राण कार्याला दिली तरी सुद्धा ती लोक ऐकलं नाही. कोल्हापूरला दिली, मुंबईला दिली, परत अनेक ठिकाणी दिली तरी सुद्धा ती लोक अजिबात ऐकत नाहीत. त्यांना ही परवानगी देऊच नकोस तुम्ही, ही आमची नम्र विनंती आहे. आणि इतर दिल्यास तुम्ही ही परवानगी तरी तर आम्ही आत्मदान केलं करणारच आम्ही आत्मदान. आणि ह्या रस्त्याशिवाय आम्हाला जागा कुठेही नाहीये. मोर्चा काढणार, रस्ता आंदोलन करणार, आम्ही एकच रस्ता आहे आम्हाला, कलेक्टरच्या नाही, इथंच करणार आम्ही आत्महत्या. आणि इथं एक रस्ता आहे आम्हाला, त्यामुळं आमच्या सुना किंवा आमच्या लेखी इथं येणार, एकच